नमस्कार मैत्रिणींनो, मी रुद्राक्षी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते सात्विक मेजवानीमध्ये। मी गेल्याच व्हिडिओमध्ये पिझ्झासाठी सॉस कसा बनवायचा हे तुम्हाला दाखवले होते। आता तोच सॉस वापरून घरच्या घरी पिझ्झा कसा बनवायचा हे पाहू। त्यासाठी आपल्याला लागणार आहे पिझ्झाचा सॉस। या रेसिपीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। 100 ग्रॅम पनीरचे तुकडे, टोमॅटो उभा बारीक कापून घेतलेला, मिक्स हर्ब्स, शिमला मिर्च उभी कापून घेतलेली, कांदा गोल कापून घेतलेला आणि मी येथे गव्हाच्या पिठाचा पिझ्झा बेस वापरला आहे। आणि मी सर्वांनाही सांगेल की गव्हाच्या पिठाचा पिझ्झा बेस हा मैद्याच्या पिठाच्या पिझ्झा बेस पेक्षा कधीही चांगला। मी येथे थोडेसे अमूल बटर आणि अमूल चीजचा वापर पिझ्झामध्ये करणार आहे। सर्वप्रथम तव्यामध्ये थोडेसे अमूल बटर टाकून मंद गॅसवर पिझ्झा बेसची एक बाजू व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची आहे। आणि येथे हे लक्षात घ्यायचे आहे की आपल्याला फक्त पिझ्झाची एकच बाजू खरपूस भाजून घ्यायची आहे। आणि जी बाजू छान खरपूस भाजून घेतलेली आहे त्या बाजूवरच पिझ्झा सॉस 2 ते 3 चमचे घेऊन सर्व पिझ्झा बेसवर एकसारखा पसरून घ्यावा। त्यानंतर त्या पिझ्झा बेसवर कापलेल्या टोमॅटोंचे तुकडे, पातळ कापलेल्या शिमला मिरचीचे तुकडे आणि पातळ कापलेले कांद्याचे काप आणि छान बारीक कापलेले पनीरचे तुकडे प्रत्येकी 7-8 असे पिझ्झा बेसवर सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यावे। शिमला मिर्च, टोमॅटो आणि कांद्याचे काप हे पातळ कापावे जेणेकरून ते वाफेवर लवकर मऊ होतील, कारण हा पिझ्झा आपण तव्यावर तयार करणार आहोत। सर्वात शेवटी मी याच्यावर थोडेसे अमूल चीज किसून घेत आहे। चीज पिझ्झा बेसवर सगळीकडे पसरवून घेतल्यानंतर तव्याला थोडेसे बटरने ग्रीस करावे आणि त्यावरच हा पिझ्झा ठेवून मंद गॅसवर 5 ते 6 मिनिटांसाठी पिझ्झावर झाकण ठेवून त्याला बेक करावे। झाकण ठेवल्यामुळे उष्णता सगळीकडे पसरेल आणि भाज्याही मऊ होतील आणि चीजही मेल्ट होईल। जोपर्यंत पिझ्झा बेक होतो तोपर्यंत सात्विक मेजवानीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा। आणि हे पहा, 5 मिनिटं झालेले आहेत आणि आपला पिझ्झाही छान बेक झालेला आहे, चीजही मेल्ट झालेले आहे। आता गॅस बंद करून पिझ्झा बाजूला काढून घ्यावा आणि मी त्यावर थोडासा टोमॅटो सॉस स्प्रेड करून घेत आहे। त्यानंतर पिझ्झा कटरने पिझ्झाचे 4 भाग करून घेत आहे। मी येथे बेकरीतला पिझ्झा बेस वापरला आहे त्यामुळे त्याची साईज लहान आहे। याचे 4 भाग करून हा तयार गरमागरम क्रिस्पी टेस्टी पिझ्झा तयार झालेला आहे। सर्वात शेवटी यावरून मिक्स हर्ब्स किंवा रेड चिली फ्लेक्स टाकून हा पिझ्झा सर्व करावा। तर मैत्रिणींनो, भरपूर भाज्या, पनीर आणि गव्हाच्या पिठाचा बेस वापरून आपला पिझ्झा हाय प्रोटीन आणि हाय फायबर युक्त करावा। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। अशाच वेगवेगळ्या नवनवीन हेल्दी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत राहील। त्यासाठी पाहत रहा सात्विक मेजवानी।